नमस्कार विद्यार्थ्यांनो, बघा डाऊट्स आलेले आहेत, नीटचे डाऊट्स आलेले आहेत. बघा मी डाऊट सॉल्व करून देणार आहे. प्रथमतः डाऊट्स मी रीड करतो आहे. बघा डाऊट्स काय आलेला आहे. द मॅग्नेट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट अ डिस्टन्स साईज आर वन अँड आर टू फ्रॉम द सेंटर ऑफ ए युनिफॉर्म स्फियर ऑफ रेडियस आर अँड मास एम आर, आय वन अँड आय टू आर रिस्पेक्टिवली देन. बघा स्टुडंट काय डाऊट चाललेला आहे. द मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट डिस्टन्सेस आर वन अँड आर टू फ्रॉम द सेंटर ऑफ ए युनिफॉर्म स्फियर ऑफ रेडियस आर अँड मास एम आर, आय वन अँड आय टू रिस्पेक्टिवली देन. ऑप्शन्स दिलेले आहेत 1, 2, 3, 4. बघा करेक्ट ऑप्शन जज केलेला आहे. पहिला ऑप्शन नंबर दिलेल्या माहितीच्या आधारावर आपण काय करणार, ऑप्शन जज करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा इफ आर वन, स्टुडंट बघा, इफ आर इज लेस दॅन कॅपिटल आर जर असेल, इफ आर इज लेस दॅन जर कॅपिटल आर असेल तर आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड जे असणार आहे ती आय शी डिनोटेट करू शकता किंवा एफ शी डिनोटेट करू शकता. ती असणार आहे तुमची जी एम अपॉन आर क्यूब इन टू आर असणार आहे. काय असणार आहे? जी एम अपॉन आर क्यूब इन टू आर असणार आहे. व्हेन दिस इज पॉसिबल, व्हेन स्मॉल आर इज लेस दॅन द कॅपिटल आर, स्मॉल आर इज लेस दॅन द कॅपिटल आर, देन दिस ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू जी एम अपॉन आर क्यूब इन टू स्मॉल आर. ओके स्टुडंट, या गोष्टीचा इथं आधार घ्यायचा आहे. इफ आर इज ग्रेटर दॅन आर आर, स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर असेल तर त्यावेळी तुमची ग्रॅव्हिटेशनल फील्ड ती जी नं दाखवली जाईल, एफ नं दाखवली जाईल किंवा आय नं डिनोट केली दिली जाईल, ती जी एम अपॉन आर स्क्वेअर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे, जे या दोन गोष्टीचा आधार घेऊन हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा पहिल्या कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, आर वन इज लेस दॅन आर अँड आर टू इज लेस दॅन आर. म्हणजेच फर्स्ट बघा ऑप्शन बघा काय आहे, पहिल्या मत म्हणजे आय वन ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय लिहिले हो, जी एम इन टू आर क्यूब इन टू आर वन, राईट. सिमिलरली आर टू काय, जे आर टू इज लेस दॅन आर, म्हणजेच काय आय टू काय, जी एम अपॉन आर क्यूब इन टू आर टू. ह्याचा रेशो दिलेला आहे, वन अपॉन आय टू दिलेला आहे. बघा आय वन डिवायडेड बाय आय टू म्हणजेच काय, जी एम आर वन अपॉन आर क्यूब भागिले म्हणजे उलटून गुणले, दॅट इज आर थ्री आर टू अपॉन जी एम. सिमिलर टर्म स्टुडंट कॅन्सल होणार आहेत. बघा सिमिलर टर्म मी कॅन्सल करून टाकणार आहे. दिस टर्म अँड दिस टर्म विच रिमेनिंग ओनली आर टू अपॉन आर वन, म्हणजे एक मिनिट, ओके स्टुडंट, थोडी मायनर मिस्टेक होती, एवढंच झालेलं आहे. आता बघा सिमिलर फॅक्टर स्टुडंट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. बघा इथं मी सिमिलर टर्म कॅन्सल करून टाकतो आहे. बघा आय वन अपॉन आय टू काय राहिलेलं आहे, हो दॅट इज आर वन अपॉन आर टू. ओके, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आलेला आहे. काय आलेला आहे, म्हणजे बघा आय वन अपॉन आय टू इज इक्वल टू आर वन अपॉन आर टू आलेला आहे. आता दुसरी सेकंड केस आपण चेक करूया, आणि तीन किंवा चार आहे म्हटलं बरोबर ऑप्शन असणार आहेत, त्यापैकी कुठला जज होतोय ते आपण बघूया कोणता येणार आहे. दुसरा बघा केस, इफ आर आर वन इज ग्रेटर दॅन, इफ आर इज ग्रेटर दॅन काय असतं हो, जी एम अपॉन म्हणजेच काय, एफ वन टू आय वन तुमचं काय असणार स्टुडंट, आय वन इज इक्वल टू जी एम अपॉन आर वन स्क्वेअर. अँड सिमिलरली काय, आर वन इज ग्रेटर दॅन आर अँड आर टू इज ग्रेटर दॅन ऑल्सो आर, म्हणजेच काय, जी एम अपॉन आर जी एम अपॉन आर टू स्क्वेअर. काय, जी एम अपॉन आर टू स्क्वेअर. रेशो घेऊया स्टुडंट, आय वन अपॉन आर टू, सिमिलर टर्म्स कॅन्सल होणार आहे, म्हणजे बघा आर टू स्क्वेअर अपॉन आर वन स्क्वेअर. आणि हा देखील ऑप्शन्स काय आलेला आहे स्टुडंट, करेक्ट आलेला आहे. काय आलेला आहे, म्हणजे ऑप्शन वन आणि दोन हे दोघेही करेक्ट आहे. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, बोथ वन अँड टू. बघा स्टुडंट दोन गोष्टी माहिती पाहिजेत, इफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲट व्हेन, इफ स्मॉल आर इज लेस दॅन आर अँड स्मॉल आर इज ग्रेटर दॅन आर. ग्रेटर दॅन आर, स्मॉल आर इज ग्रेटर दॅन आर असेल तर जी एम अपॉन आर स्क्वेअर, अँड स्मॉल आर इज लेस दॅन आर असेल तर जी एम
अपॉन कैपिटल आर क्यूब इंटू आर हे फॉर्म्युले नोन असेल तर हे प्रॉब्लेम्स तुम्हाला डाउट म्हणजे अशा प्रकारचे न्यूमरिकल तुम्हाला विद्यार्थ्यांना काय होऊ शकतील सॉल्व होऊ शकतील. ओके स्टूडेंट कंप्लीट डाउट नंबर वन देन आई टेक इट द नेक्स्ट डाउट. बघा स्टूडेंट डाउट नंबर सेकंड आपण पाहणार आहोत. बघा फार लांबून डाउट्स आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा तुम्हाला नीटमध्ये जर स्कोर करायचं असेल तर तुम्हाला ते वेळच्या वेळी डाउट्स सेंड करायला पाहिजेत. ठीक आहे. बघा स्टूडेंट सेकंड डाउट आपण पाहूया. द इस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम अ स्फेरिकल सॅटेलाइट इज व्ही ए. द इस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम अनदर सॅटेलाइट ऑफ डबल द रेडियस and half the mean density will be. पहिला गिवन टर्म्स गिवन काय काय माहिती एक्झाम्पल मधून काय काय मिळते विद्यार्थी मित्रांनो हे आपण पाहूया. बघा द एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम ए स्फेरिकल सॅटेलाइट इज व्ही. काय म्हणलेलं आहे व्ही म्हणलेलं आहे. द एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम अनदर सॅटेलाइट ऑफ अनदर सॅटेलाइट व्ही व्ही वन म्हटलंय म्हणतोय आपण बरोबर का. अप डबल द रेडियस म्हणजे पहिल्याची जर रेडियस आर मांडली तर दुसऱ्याची रेडियस किती असणार आहे टू आर असणार आहे. किती टू आर वन असू शकतो म्हणजे याची रेडियस आपण आर वन मांडणार आहे. हां पुढे बघा. अँड हाफ द मीन डेन्सिटी विल बी. समजा पहिल्या याची डेन्सिटी रो असेल तर दुसऱ्याची डेन्सिटी वन बाय टू रो असणार आहे. सॉरी आर वन इज इक्वल टू टू टाइम्स ऑफ आर म्हणजे दुसऱ्याची रेडियस पहिल्या रेडियसपेक्षा किती असणार आहे डबल असणार आहे. पहिल्या रेडियसपेक्षा डबल आणि दुसऱ्याची डेन्सिटी ही पहिल्या याच्या काय हाफ उप असणार आहे. काय असणार आहे या इतक्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता मग इस्केप व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला काय हो व्ही इज इक्वल टू रूट टू जी एम अपॉन आर रूट टू जी एम अपॉन आर. बघा स्टुडंट काय काय करायला पाहिजे आपल्याला. इस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू रूट टू जी एम अपॉन आर बरोबर का. आता या मासबद्दल विद्यार्थी मित्रांनो बघा डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. या मास म्हणजेच काय हो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम बरोबर का. डेन्सिटी आणि व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम पृथ्वी ही स्पियर आहे अर्थ सॅटेलाइट पण स्पियर आहे म्हणजेच किती 4/3 π/r³ राईट. म्हणजे ही व्हॅल्यू जर इथं पुट आउट केली तर स्टुडंट बघा वीज वरून एक रिलेशन मिळणार आहे तुम्हाला टू जी ॲज इट इज यम मीन्स वॉट स्टुडंट रो 4/r³ अपॉन आर दिस आर अँड दिस स्क्वेअर टर्म कॅन्सल स्टूडंट इथं आणि इथं फक्त 3 शिल्लक राहते राईट. आता व्हीचं रिलेशन काय आलं बघा 8π ρg/3 इंटू आर क्यूब. बघा 8π ρg/r² / 3 म्हणजे आता स्टुडंट ही टर्म जी दिसते तुम्हाला ही जी काय टर्म्स आहे बघा ही टर्म जी आहे 8π g आणि ही सगळी कॉन्स्टंट आहे राईट. ह्याच्यावरून कॉमन काय पाहिलं स्टुडंट बघा व्ही इज इक्वल टू आर इंटू रूट रो बरोबर का. म्हणजे याचाच अर्थ काय व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस अँड स्क्वेअर ऑफ इट्स डेन्सिटी बरोबर. मग आपल्याला व्ही बरोबर का व्ही वन साठी काढायचं ना व्ही वन डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू रेडियस. व्ही वनची रेडियस पहिल्या रेडियसच्या किती पट आहे वो 2 पट आहे त्याची डेन्सिटी इंटू डेन्सिटी ना. मग डेन्सिटी दुसऱ्याची डेन्सिटी केवढी आहे पहिल्याच्या डेन्सिटीपेक्षा हाफ आहे राईट. डिवायडेड बाय व्ही ज्याची त्याची रेडियस टू असणार नाही आहे बरोबर का.
ओके स्टूडेंट बरोबर आहे किती हो म्हणजे पहिल्याची रेडी दुसऱ्याची रेडी किती 2r आहे ना इनटू डेंसिटी पहिल्याची किती आहे ही रोच असणार आहे रोच म्हणते ना आपण बरोबर का बघा स्टूडेंट दिस आर गेट कैंसल दिस रो रो गेट कैंसल काय काय राहिलेलं आहे बघा फक्त शिल्लक व्ही1 अपॉन व्ही इज इक्वल टू हे रूट टू खाली येणार बरोबर का टू अपॉन रूट टू राईट व्ही वन अपॉन व्ही ई ह्या रूट टूच्या टूच्या बदला मी फक्त स्टूडंट काय रूट टू लिहितो रूट टू इंटू रूट टू अपॉन रूट टू एक एक कॅन्सल झालं व्ही इज इक्वल टू रूट टू इंटू व्ही ई व्ही वन हां ओके व्ही वन इज इक्वल टू रूट टू व्ही ई आणि असा ऑप्शन कोणता मॅच दिसतो ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट बघा स्टूडेंट फॉर्म्युले तुम्हाला कोणत्याही चॅप्टर असू नये त्याचे फॉर्म्युले तुम्हाला मांडता येणं गरजेचं आहे तर तुम्हाला नीट आणि सीईटी किंवा जीईची काय करू शकतात न्युमरिकल सॉल्व होऊ शकतात ओके स्टूडेंट कम्प्लीट करायचा डाऊट नंबर टू त्याच्यानंतर आपण नेक्स्ट डाऊट नंबर थ्री घेणार आहोत बघा स्टुडंट्स डाऊट नंबर थ्री आपण पाहणार आहोत थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरच्या रिलेटेडवरती हा डाऊट आहे थर्मोडायनॅमिक्स बघा स्टुडंट काय दिलेलं आहे अ कॅरनॉट इंजिन हुज इफिशियन्सी इज 50% हॅज अन एक्झॉस्ट टेम्परेचर ऑफ 500 केल्विन If the efficiency is to be 60% with the same intake temperature must be in K, K का इथं मतलब आहे 1000 केल्विन लक्षात आलं का बघा स्टुडंट इफिशियन्सी ऑफ कॅरनॉट हीट इंजिन काय हो 1 अपॉन टी टू अपॉन टी वन म्हणजेच किंवा या अशा पद्धतीने 50% याचा अर्थ काय 50/100 इज इक्वल टू 1/500/T1 आता ह्याच्या इफ द इफिशियन्सी इज टू बी 60% विथ द सेम इंटेक टेम्परेचर मस्ट बी इन 1 केल्विन 1000 दॅट इज वॉट 60 divided by 100 1 - T2 upon what is T1 temperature that is 1000 हे सॉल्व करायचं आहे स्टुडंट बघा 60 upon 100 हे बघा 1000 - T2/1000 राईट 60 × 1000/100 इज इक्वल टू 1000 - T2 बघूया 200 इट कॅन्सल हे 60 आहे 60 × 10 = 700 1000 - T2 विल गेट इक्वल टू 1000 upon 400 केल्विन दिस ऑप्शन इज करेक्ट मॅच टू द ऑप्शन नंबर सी स्टूडंट ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ओके स्टुडंट बघा कॅरनॉट हीट इंजिन इफिशियन्सी ह्याच्यावरती हा डाऊट्स विचारलेला अशा आणखीन डाऊट्स तुम्ही स्टुडंट सेंड करू शकताय बघा स्टुडंट तुम्हाला जर नीटमध्ये नीट एक्झाममध्ये जर स्कोअर करायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे ऑनलाईनमध्ये क्लास जॉईन करू शकता कारण आमच्याकडे जी काही विद्यार्थी आहेत ते बरेच असे अकॅडमीचेच आहेत बरेच डिफरंट डिस्ट्रिक्ट म्हणून विद्यार्थी आहेत म्हणजे कारण फिजिक्समध्ये नीटमध्ये ऑनलाईन चॅनल ऑनलाईन प्लॅटफॉर्मला तुम्हाला असं मराठी भाषेमध्ये सांगणारे फार शिक्षक कमी आहेत लक्षात घ्या त्यामुळं आपण
आपल्या परीने तुम्हाला स्टूडंट तुमचे जे काही भौतिक फिजिक्सचे डाउट्स आहेत त्या डाउट्स तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. बघा स्टूडंट, जर तुम्हाला आमच्याकडे ॲडमिशन घ्यायचं असेल तर 9356710415 3 बघा 93 56 70 41 53 प्रोफेसर ए पी देशमुख या नंबरवरती तुम्ही कॉल करून माझ्याकडे ॲडमिशन घेऊ शकताय. किंवा माझं जे काही प्रभास आहे आय आय टी एन मेडिकल अकॅडमीचं चॅनल यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलच्या खाली तुम्ही कमेंट करून माझा नंबर घेऊ शकताय. हाच माझा नंबर आहे, लक्षात घ्यात नाही पण तुम्हाला तो नंबर लागेल या न लागेल लक्षात आलं का, त्यासाठी तुम्ही काही खाली कमेंट करून काय करू शकताय नंबर मागून. तुम्हाला जर फिजिक्समध्ये स्कोअर करायचं असेल, तुमचे डाऊट्स काय करायचे असेल क्लिअर करायचे असेल तर तुम्ही काय करू शकताय टू जॉईन माय ऑनलाईन क्लास. ओके स्टुडंट, कम्प्लीट द डाऊट नंबर 3 देन आय टेक इट द ओके. ह्या लेक्चरमध्ये स्टुडंट्स डाऊट सेशन लेक्चरमध्ये 2 मध्ये आपण इतके डाऊट्स पाहणार आहोत, नेक्स्ट डाऊट्स आपण लेक्चर नंबर 3 मध्ये पाहणार आहोत.